मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे. मित्रांनो, काय होतं झालंय तर या ठिकाणी जेसीबीने काम करत असताना पाईपलाईन फुटली होती. पाईपलाईन फुटली असताना त्यामध्ये चालू पाईपलाईन असल्यामुळे त्यामध्ये दगड गेला प्रेशरनं पाण्याच्या. आता पाईपलाईन आहे इथून कमीत कमी एक 400 ते 500 फूट पुढं. मग आता प्रत्येक पाईपमध्ये आता कुठं गुतला हे आपल्याला कसं कळणार, त्यासाठीच मित्रांनो आपण आता अशा प्रकारचा जुगाड करतोय. आता एस टी पीची पाईप घेतली आहे आणि आता आपण काय करणार आहे, डायरेक्ट ही पाईपमधून घालणार आहे. एस टी पी पाईप जरा जाड असल्यामुळं काय होतंय, पाईप जशा पद्धतीने जाईल तशा पद्धतीने ही पाईप जाते. आता आपण बघणार आहे की कुठपर्यंत पाईप अडकते. अशा प्रकारे एस टी पीची पाईप आपण आता आपण घालतो आहात. मित्रांनो, आता 80 ते 90 फूट पाईप आता आपण असा आत सरलाय. आता बरोबर पाईप बजाने ठेव, आपण टाकून बघणार आहे. बघा आता ह्या पाईपपासून आपण बरोबर त्याचा जी नीटी आहे ती वरनं टाकून बघणार आहे. आता पाईपलाईन काय झालं, डांबरी खालनं पाईप गेली, त्यामुळे आता प्रत्येक पाईप उकरणं तर काय शक्य नाही. आता बरोबर ज्या ठिकाणी असे जाऊन पुढं वळण देऊन पाईपलाईन जी आहे ती डांबरीच्या पलीकडल्या साईडनं सरळ गेली आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता कमीत कमी 70 ते 80 फूट पाईप असं बाकांदा बरोबर गेले तिथं आणि त्या ठिकाणीच आपण त्याला डबर पाडणार आहे. मित्रांनो, आता ह्याचा नीट्या जो आहे तो ह्या ठिकाणी आलाय आणि ह्या ठिकाणी असं पाईप लेणार आपल्याला गावली उकरून काढले आणि या ठिकाणी मित्रांनो आपण 16 mm 20 mm ड्रिल मारून घेणार आहे. त्याला अगोदर पाईपलाईनला ड्रिल मारून घेणार आहे. त्यामुळे काय होईल की 20 mm जर ड्रिल मारलं तर त्यामधनं पाईप आपली इकडे जाईल. आता मित्रांनो ड्रिल मारलंय आणि ह्या साईडनं पाईप आपण आता अशी हात घालणार आहे. आता इकडं जाते म्हणजे ह्या साईडला काय अडकलं नाही. आता हीच पाईप आपण ह्या साईडला तोंड करून घालणार आहे. मित्रांनो बरोबर ह्या ठिकाणी जे आहे तो दगड किंवा काहीतरी अडकलेला आहे. मित्रांनो, तुमची जर पाईपलाईनला जर कशा अडचण आली कधी, यदा कदाचित तुमच्या पाईपलाईनमध्ये जर कधी अडकलं तर अशा पद्धतीत जुगाड करून बघा. फायदा हा तुम्हाला 100% होईल. आता आपण उकरून बघणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की त्यामध्ये नेमकं काय अडकले. मित्रांनो आता बघू शकता या ठिकाणी जिथपर्यंत एस टी पीची आपली पाईप आली तिथपर्यंत बरोबर आता काय झालंय, हिथनं पाठीमागून 4 इंची पाईपलाईन आली आणि पुढं 3 इंची गेली. आता विषय काय झाला, इथं रिड्युसर टाकलाय, रिड्युसर टाकलाय, त्यामुळे दगड बरोबर 4 इंचीमध्ये बसला पण 3 इंचीच्या बरोबर ह्या साकेटाला अडकला. आता हिथं आपण काय करणार आहे, कट करून बघणार आहे. आपण काय करणार आहे, आता एक साईड कट केली, दुसरी साईड रिड्युसरच कट करून टाकणार आहे. मित्रांनो असा आपण पाईप कट करून टाकले, बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाईपलाईन मध्ये किती घाण अडकली आणि किती दगड अडकला.
एवढी दगड मित्रांनो पाईपलाईन मधून काढली. तुम्हीच विचार करा ह्यातून आता पाणी कसं जाणार. त्यामुळंच ह्याचा काय होतो परिणाम की पाणी फुडून नाही गेल्यामुळं पाठीमागल्या पाईपलाईनला दाब येऊन पाठीमागंसुद्धा पाईपलाईन मित्रांनो फुटू शकते. मित्रांनो तुम्हालासुद्धा भविष्यात कधी असा काय प्रॉब्लेम आला तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या जुगाडाचा उपयोग करू शकता. एस टी पीची पाईप साधारणतः 200 फुटापर्यंत हायाशी जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही 200 फुटापर्यंत बेझिजक पाईप अशी घालू शकता आतमध्ये आणि त्या पाईपमध्ये कुठं काय अडकलं आहे का ते बघू शकता. मित्रांनो हे जुगाड कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.